अजित पवार पुन्हा एकदा गौतमी पाटीलवर विधान केले, सगळ्यांना पाहता यावं असं काम करावं असा टोला अजित पवार गौतमी पाटीलला लगावला। राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या 21 पैकी 21 जागा जिंकत महाडी गटाने निर्विवाद एकहाती सत्ता मिळवली। विरोधी आमदार सतेश पाटील यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला। महादेवराव महाडिक यांनी साखर कारखाना निवडणुकीत सतेश पाटलांना धोबी पछाड दिला आणि सुरुवातीपासून ते अंतिम मतमोजणीपर्यंत महाडिक पॅनलचे उमेदवार आघाडीवर होते। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघ निवडणुकीमध्ये शेतकरी विकास पॅनलचे सर्व 15 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। शेतकऱ्यांनी शेतकरी पॅनलवर विश्वास दाखवत 15 उमेदवार बिनविरोध निवडून आणलेत। एकनाथ खडसेंच्या नेतृत्वात हा विजय मिळवला। पुणे अहमदनगरमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर राज्यामध्ये काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे। अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन एसिडिटी गैस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गैस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गैस्ट्रिन। नागपूर जिल्ह्यातल्या कोंढाळी परिसरातल्या गरमसूर इथं गारपीट झाली। शहर आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं, त्यामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालं। वर्धा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे भाजीपाला आणि संत्रा पिकाचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले। अमरावती शहरासह ग्रामीण भागामध्ये गारपीटीसह मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि अचानक पावसामुळे बाजार समितीत उघड्यावर ठेवलेला हरभरा गहू आणि सोयाबीन पूर्णपणे भिजला, त्यामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं। या तडाख्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलाय। परभणीच्या पूर्णा तालुक्यातल्या पिंपरण इथं वादळी वाऱ्यासह गारपीट झाली। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचं त्यामुळे नुकसान झालंय तर वादळी वारा गारांच्या पावसानं झाडं कोलमडली। सोनपेठ तालुक्यातल्या लिंबा विटा परिसरामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली। वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली। मानोरा तालुक्यातल्या चिखलीत एक विवाह सोहळ्यावर गारपीटीनं विघ्न आणलं। अचानक गारपीट सुरू झाल्यानं वऱ्हाडी मंडळींची एकच तारांबळ उडाली। यावेळी लग्न मंडपात गारांचा अक्षरशः खच पाहायला मिळाला। अकोल्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाच्या हलक्या सरी जिल्ह्यातल्या अनेक भागात बरसल्यात आणि या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला। मात्र या नैसर्गिक आपत्तीमुळे कांदा आणि फळबागांचं नुकसान झालंय। यवतमाळमध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। यामध्ये बाभुळगाव इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ठेवण्यात आलेला शेतमाल मोठ्या प्रमाणात भिजला आणि बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी विकायला आणलेल्या सोयाबीन आणि चणा अवघ्या या सगळ्या पावसाच्या तडाख्यामध्ये सापडला, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला। नांदेड शहर आणि परिसरात अवकाळी पावसासह तुफान गारपीट झाली। अर्धापूर लोहा कंधार नायगाव तालुक्यामध्ये पाऊस बरसला। दुपारी 2 वाजताच्या सुमाराला अचानक वातावरणामध्ये बदल होऊन वादळी वाऱ्यासह 15 मिनिटे जोरदार पाऊस झाला। शेतामध्ये फारसं पीक नसलं तरी उन्हाळी ज्वारीसह काही पिकं आणि फळबागांना या गारपीटीचा तडाखा बसणार आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे